हॅलो आज आपण एका गोष्टींनी सुरू करूया एका वर्गात एका शिक्षकांनी हे गणित सोडवायला दिलं एक ते शंभर या सगळ्या संख्यांची बेरीज शिक्षकांना वाटलं की वेळ लागेल मुलांना पण एक मुलगा पटकन म्हणाला पाच हजार पन्नास शिक्षक म्हणाले कसं आलं रे तर त्यांनी असं काहीतरी एक चित्र काढून दाखवलं हा मुलगा मोठाहून खूप मोठा, मोठा गणितज्ञ झाला त्याचं नाव होतं गावस आणि हे गावस उत्तर आहे गाऊसचे उत्तर अजून थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया गाऊसला हा प्रश्न दिला होता त्यांनी ह्याच्या जोड्या बनवल्या त्या जोड्या का बनवल्या बघूया एक आणि शंभर म्हणजे एकशे एक दोन आणि नव्याण्णव ची बेरीज पण एकशे एक तीन आणि अठ्ठ्याण्णव ची बेरीज पण एकशे एक चार आणि सत्त्याण्णव ची बेरीज पण एकशे एक तसंच पन्नास आणि एक्कावन्न ची बेरीज पण एकशे म्हणजे की एकशे येईल अशा आपल्याकडे पन्नास जोड्या मिळतात बरोबर म्हणजेच की एक ते शंभर या सगळ्या संख्यांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल की एकशे एक, एक गुणिले पन्नास बरोबर पाच हजार पन्नास हे होतं गौसच उत्तर हे एक ते शंभर साठी खरंय मग प्रश्न असा आहे की एक ते एन ह्या संख्यांच्या बेरीजीबद्दल काय म्हणता येईल आपल्याला एक अधिक दोन अधिक तीन असं एन पर्यंत यांची बेरीज काय होईल चला हे बघण्यासाठी एक पद्धत बघूया आता या व्हिडिओमध्ये आपण मणी मोजणार आहोत एक ते एन पर्यंतचे मणी चला सुरू करूया हा एक दोन तीन चार असं एन मायनस वन आणि एन असं आपल्याला एक त्रिकोण मिळाला या त्रिकोणाची अजून एक कॉपी घेऊया आणि त्याला अशा लावूया की आता आपल्याला एक आयत मिळेल आणि या आयतामध्ये आपल्याकडे काय असेल एन ओळी असतील पण प्रत्येक ओळीमध्ये एन अधिक एक असे मणी असतील हा तो आयत आता आहे आता आपण मणी नीट मोजूया हा ह्याचे तर आपल्याकडे आहेत एन ओळी आणि प्रत्येक ओळीमध्ये एन प्लस वन म्हणजे आयताचे मणी किती होतील एन गुणिले एन अधिक एक बरोबर ना मग जर समजा आयतामध्ये एन गुणिले एन अधिक एक एवढे मणी असतील तर त्रिकोणाच्या मणांची संख्या किती होईल एन गुणिले एन अधिक एक भागिले दोन कारण अर्धे आहेत ना आयताच्या बरोबर म्हणजे असं दिसतंय की एक ते एन ह्या सगळ्या संख्यांची आपण बेरीज केली तर उत्तर येतं एन गुणिले एन अधिक एक भागिले दोन आता हेच बघण्यासाठी अजून एक पद्धत बघूया आपल्याकडे आहे एक अधिक दोन अधिक तीन असं करत करत एन पर्यंतची बेरीज ह्याला आपण एस एन म्हणूया हम्म आता आपण अजून एक एस एन लिहूया म्हणजेच की एस एन बरोबर एक अधिक दोन अधिक तीन असं एन पर्यंत आता आपण काय करूया आपण ह्याला उलट करूया म्हणजे की एन अधिक एन, 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 एन वजा एक अधिक एन वजा दोन असं करत करत एक पर्यंत एक ते एन उलट केलं आता ह्या दोन समीकरणांची आपण बेरीज करूया म्हणजे काय की एस एन अधिक एस एन म्हणजे दोन एस एन तसंच एक अधिक एन म्हणजे एन अधिक एक तसंच दोन अधिक एन वज एक म्हणजे परत एन अधिक एक असं आपण बघत गेलो तर ह्या सगळ्या जोड्यांमध्ये आपल्याला एन अधिक एक असं मिळतं किती आहेत हे एन अधिक एक अशा एन जोड्यात बरोबर ना म्हणजे आपल्याला काय मिळालं की दोन एस एन बरोबर एन अधिक एक असं एन वेळा म्हणजे एन अधिक एक गुणिले एन म्हणजे एस एन बरोबर एन अधिक एक गुणिले एन भागिले दोन असं दिसतंय की एक अधिक दोन अधिक तीन असे आपण एन पर्यंत गेलो तर त्याची बेरीज एन अधिक एक गुणिले एन भागिले दोन असे येते आता तुम्ही वेगळ्या वेगळ्या नैसर्गिक संख्या घेऊन बघा की त्यांची पण बेरीज एन अधिक एक गुणिले एन भागिले दोन येते का थँक्यू